सावरकरांनी या देशाला एक दिशा दिलेली आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचा मिंदे गट पाळणार असेल तर त्याचे स्वागत केलं पाहिजे। सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याला त्याचा एक महत्त्वाचा एक संदर्भ दिला। म्हणजे भारतीय जनता पक्ष असं म्हणतंय की गाय ही गोमाता आहे, सावरकरांनी ते मान्य नव्हतं। गाय हा उपयुक्त पशु आहे आणि जर त्या गाय दूध देण्याची थांबली तर मग त्या गायीचं गोमांस खायला हरकत ना, सावरकरांचा विचार होता हा, भाजपला मान्य आहे का? आणि असे अनेक विचार आहेत हिंदुत्वाच्या बाबतीत। सावरकरांनी सेंडी जानवायचं हिंदुत्व जे बाळासाहेबांनी पण स्वीकारलं नाही, सावरकरांनी सावरकरजी थो ना सावरकर ज्यांना दाढी वाढवलेली आवडत नसेल, मग आता शिंदे दाढी कापणार आहेत का? सावरकरांनी सांगितलं होतं की हे दाढी वगैरे वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही, कोणी वाढवणं, व्यवस्थित राहायचं चकचकीत। मग आता एकनाथ शिंदे वगैरे जे सगळे जे डॉक्टर मिंधे वगैरे लोक आहेत ते गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का सावरकरांच्या यात्रेमध्ये? म्हणजे लोकांसमोर हे प्रश्न आहेत खूप। तुम्ही सावरकरांची गौरव म्हणजे सावरकरांची विचार यात्रा काढताय, तुम्ही सावरकरांचं साहित्य वाचलंय का? आधी मिंदे गटानं सावरकर साहित्याचं पारायण करावं, बसावं, सावरकरांचं सगळं साहित्य वाचावं। अगदी त्यांनी मदनलाल झिंगराच्या संदर्भात जे लिखाण केलेलं आहे ब्रिटनमध्ये, त्यानंतर मॅक्झिम गोर्कीचं जे त्यांनी साहित्य इंग्रजीतून मराठीत केलेलं आहे, सहा सोनेरी पानं असतील, जलमठेप असेल, इतर विज्ञानमध्ये लिखाण असेल, सगळं लिखाण एकदा डॉक्टर मिंधे आणि त्यांच्या 40 लोकांनी त्याचं बसून पारायण करावं आणि मग त्यांनी सावरकर यात्रा काढावी। आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा सावरकर विचाराचं पारायण करण्याची गरज आहे। उगाच काहीतरी आम्ही सावरकरवादी, तुम्ही सावरकरवादी असूच शकत नाही।